डाउनलोड द Z5 ऍप नाउ. झी मराठीवरील तुला पाहते रे ही मालिका रंजक वळणावर पोहोचली आहे. ईशावरचं प्रेम सिद्ध करताना विक्रांतची चांगलीच कसोटी लागणार आहे. तुला पाहते रेच्या बुधवारच्या म्हणजेच 19 डिसेंबरच्या भागात ईशाचे बाबा आणि विक्रांत या दोघांमध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. विक्रांत बद्दल ईशाचे बाबा तिला विचारत असताना तेथे विक्रांत येतो आणि बाबांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतो, पण ईशाचे बाबा चिडले असल्याने ते त्याला निघून जायला सांगतात. पण विक्रांत त्यांना ऐकून घ्यायची विनंती करतो, पण चिडलेले ईशाचे बाबा त्याच्या तोंडावर दार बंद करतात. पण तरीही विक्रांत हार मानत नाही. तो खिडकीतून ईशाच्या बाबांची हात जोडून माफी मागतो, पण तरी सुद्धा हट्टाला पेटलेले ईशाचे बाबा विक्रांतला खूप ऐकवतात. माझ्या घरात तुमची दादागिरी चालणार नाही, श्रीमंतीचा माज इथे दाखवू नका, असं बरंच काही ते विक्रांतला बोलतात. पण विक्रांत त्यांचं बोलणं मनाला लावून न घेता त्यांची माफी मागत असतो. शेवटी विक्रांत निमकरांना तुम्ही ऐकून घेत नाही तोपर्यंत घराबाहेर बसून राहणार असल्याचं बोलतो, आणि तो तसं करतो सुद्धा. रात्रभर विक्रांत ईशाच्या दरवाजात बसून राहतो. विक्रांतचं हे वागणं बघून शेजारचे सुद्धा कुजबूज यायला लागतात, पण विक्रांत त्या सगळ्याकडे दुर्लक्ष करतो. ईशाचे बाबा सकाळी दार उघडतात तेव्हा त्यांना विक्रांत घराबाहेर दिसतो. तेव्हा ते त्याला घरी का गेला नाही असा जाब विचारतात. तेव्हा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मी तयार असल्याचं विक्रांत सांगतो, आणि तुमची आव्हानं मी पूर्ण करीन असं बोलून तिथून निघून जातो. तुला पाहतेरेच्या आजच्या भागात झेंडे विक्रांतकडे खोटा संताप व्यक्त करताना दिसतील. तुला विरोध करणाऱ्याला वाटेतून बाजूला करीन किंवा सरळ त्याला उचलीन असं झेंडे विक्रांतला बोलताना बघायला मिळेल. ईशाचा बाप जरी असला तरी मी मागे पुढे पाहणार नाही असं झेंडे बोलेल, आणि यावरून विक्रांतचा संताप होईल. आता विक्रांत निमकरांचं मन वळवण्यात यशस्वी होईल का? झेंडे आणि मायराचा नवाडाव काय असेल हे सगळं प्रेक्षकांना येणाऱ्या काही भागात बघायला मिळेल. त्यामुळे तुम्हीही बघायला विसरू नका तुला पाहते रे सोमवार ते शनिवार संध्याकाळी 8:30 फक्त झी मराठीवर. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज. डाउनलोड द Z5 ऍप नाऊ.